आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि आठवणी करण्याकरता ना खूप पैसे खर्च करावे लागतात असंही नसतं. म्हणजे आता बघ, तू म्हणतेस हा एवढा खर्च करायचा तो फक्त जगाला दाखवण्याकरता की मी नवीन मम्मा आंटी आहे म्हणून खर्च करायचा आहे का? मग तू मी बर्फी आणि तुझी होणारी मम्मा आपल्या सगळ्यांना कुठेतरी लांब फिरायला जाण्याकरता खर्च करायचा आहे तूच सा? म्हणजे आपण चौघ फिरायला जायचं? हो, म्हणजे काय प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस. ये डॅडी, चांगली आयडिया आहे. मग मी सगळी ऑर्डर कॅन्सल करते. जाता लगेच करून टाक. दादा फक्त एक गोळा ठेवू का? मला छान वाटेल गोळ्यावर बसायला. दिवसभर कामाच्या व्यापात आपल्याला बोलायलाच मिळालं नाही समीर. तुम्ही बाबांसोबत गेला होता ना सकाळी, काय म्हणाले ते? जे काय बोलले त्याचाच विचार करतोय. का कुणास ठाऊक मला त्यांचं म्हणणं पटायला लागलंय आता. समीर काय बोलताय तुम्ही? ताईच्या लग्नाचा निर्णय घेताना तुम्ही माझ्या पाठीशी होता, मग आता हे काय बोलताय? गोवी तसं नाही, एक बाप म्हणून त्यांना जे वाटत. तुम्ही आता बाबांची भाषा बोलताय. हे बघा, एक बाप म्हणून त्यांना जे काही वाटतंय ते योग्यच आहे, ते चुकीचे असं नाही म्हणत आहे मी. पण माझं म्हणणं एवढंच आहे, ताईची आत्ताची परिस्थिती, वय, भावना हे सगळं बघता तिच्या आयुष्यात एक चांगलं जोडीदार येणं महत्वाचं आहे. आणि तिला जर अजिंक्य आवडत. एक मिनिट, हे सगळं मला का समजवतेस तू? हे सगळं मला माहित आहे, म्हणून या सगळ्यात आपण एकत्र आहोत ना. हे बघ, मला आपलं म्हणणं पटतंय, पण बाबांची बोलल्यानंतर मला त्यांचंही म्हणणं पटायला लागलंय. आणि म्हणून राऊंड राऊंड मी विचार करतोय की आपण लग्नासाठी जे काही घाई करतोय त्यासाठी थोडा वेळ द्यावा. नाही समीरू, हे बघा, आत्ता वेळ घालवायला नको. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विरोध होऊन ताई खचली तर ती पुन्हा लग्नाला उभी नाही राहणार. आणि लग्न करणं हा डिसिजन असा नाहीये ना की जो परत परत घेता येईल. म्हणून सांगते, जोवर वृंदाताई या निर्णयावर खंबीर आहे तोवर तिचं लग्न लावलं पाहिजे.